पुणे जिल्ह्यातील इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात शवविच्छेदन करण्यात आलेल्या मृत व्यक्तींच्या अवशेष हे उघड्यावर टाकल्याची घटना घडल्यामुळे पुणे जिल्ह्याचे शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक नांदापूरकर यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन वरिष्ठांना अहवाल सादर केल्याचं सांगितलं होतं। त्यानंतर रविवारी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे इंदापूरला आल्यानंतर त्यांना या घटनेबाबत विचारले असता ते म्हणाले, या घटनेची चौकशी उपसंचालकांकडून सुरू असून यामध्ये जो कोणी दोषी आढळेल त्यांची गय केली जाणार नसून त्याची शिक्षा देखील दिली जाईल असं स्पष्टीकरण राज्यमंत्री भरणे यांनी दिलं आहे। त्याचं आपण चौकशी चालू केली, विभाग उप डेप्युटी डायरेक्टरच्या चौकशी चालू, त्यात जो कोण दोषी आढळेल त्याची गय केली जाणार नाही, त्याला त्याची शिक्षा दिली जाईल।